लंकेची पार्वती होणे म्हणजे काय? सोन्याच्या लंकेला कोणता शाप होता? एकदा देवी पार्वतीने ठरवले की आपण लक्ष्मीला भेटायला जाऊयात. तिने शिवशंकरांची परवानगी मागितली. शंकरांनी तिला परवानगी दिली. पार्वती देवीला वाटले की आपण एवढ्या दिवसानंतर लक्ष्मीला भेटतो आहोत, ती आपले खूप आदरातिथ्य करील, पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळे घडून आले. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धनवैभव, नोकर चाकर दाखवून खूप हिनवलं आणि म्हणाली, ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं तो तुझा भिक्षुक नवरा कोठे आहे? चिताभस्म, त्रिशूल, फावडी आणि फाटकं मृगाजीन हे घेऊन कुठं बस्तान बसवलं आहे त्याने? पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला, पोट थरथरले, जीभ फडफडली. ती म्हणाली, तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल, पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला काहीच कसे वाटत नाही? खरं तर तुझ्या पतीला द्युताखेरीज काहीच कामकाज नाहीये. तोच भिक्षुक राजा बनून शिवाकडे गेला असेल किंवा वामन बनून बळीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भीक मागत फिरत असतो. दधीची ऋषींकडे त्याने हाडं भिक्षा म्हणून मागितली होती, विसरलीस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत. पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवर प्रचंड चिडली आणि उद्विन्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली. पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, हे देवी, आज चेहरा एवढा उदास का? त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मीने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिवशंकरांना सांगितलं की, आजपासून मी अजिबात अन्नपाणी घेणार नाही. उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेईल की सारी दुनिया बघत राहील. यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं. म्हणाले, अगं, मान अपमान हे सारं आपण मानण्यावर असतं. जाऊ दे ते कडवट बोलणं विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर, त्यातच आपण सुखी आहोत. पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्हती. ती हट्टाने रडू लागली. मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून बोलावून घेतले व सांगितले की, देवी उमा पार्वती खूप कष्टी आहे, तुम्ही तिचे दुःख दूर करा, तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खूप खुश झाली व विश्वकर्म्याला समजावू लागली, मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे, ज्याला चार दरवाजे असतील असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड गरम पाण्याचे ताल तलाव असतील, सुंदर सुंदर बाग बगीचे, स्वच्छ रस्ते असतील. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा, सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मध्ये मध्ये हिरे मोती जडवा, चमचमणाऱ्या फरशांवर रंगीबेरंगी मीनाकारी करा, सोन्याच्या भिंती, छत, अंगण सारं काही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय, महागातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवीत. आजपर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल, बघितला नसेल. लक्ष्मीने असा महाल बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे. विश्वकर्म्याने सगळे समजावून घेऊन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेऊन ते आले. एक सर्वोत्कृष्ट वास्तुकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता. चित्रकला, मूर्तिकला यासारख्या नानाविध कला वापरून वास्तू निर्माण करण्यात तो निपुण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यासमोर पूर्णत्वास आणी. तसाच एक चमत्कार विश्वकर्म्याने यावेळीही दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल, दिव्य भवन उभारून दाखवले. शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्ण महाल पाहून पार्वती अतिहर्षित झाली. म्हणाली, माझं स्वप्न साकार झालं. माझ्या कल्पनेपलीकडे सुंदर असा हा स्वर्ण महाल बनला आहे. पार्वती शंकराला म्हणाली, हे त्रिपुरारी, याचा गृहप्रवेश करायला हवा. या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देव देवतांसोबत मला इथे लक्ष्मीला बोलवायचे आहे.
तिचे आनंद अश्रू पाहून भगवान विचारात पडले। जो जितका खुश होतो तेवढे त्याचे अश्रू वाहतात। त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही, ते तिच्या हो ला हो म्हणत गेले। 33 कोटी देवांना निमंत्रण गेली। विश्रवा पंडित पूजेसाठी बोलवण्यात आले। लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मा, इंद्र सगळे सगळे देव आले। समुद्राच्या मध्ये असलेला तो स्वर्ण महल पाहून खूप हर्षभरित झाले। तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपल्या सोन्याच्या विटांनी बनलेला महाल दाखवू लागली आणि म्हणाली, बघ हा चमत्कार त्याच त्रिपुरारीचा ज्याला तू भिक्षुक म्हणालीस, त्या भिक्षुकाचाच हा महाल आहे। तो पाहायला आज सारी दुनिया आली। झरोके, खिडक्या, दरवाजे इतकंच काय, जमीनही सोन्याचीच आहे। माझ्या महालाच्या कोपऱ्या इतकीही तुझ्या महालाची लायकी नाहीये। शंकर म्हणाले, पार्वती असा वृथा अभिमान करू नकोस। इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला। शंकर पार्वतीने यज्ञ केला। विश्रवा ऋषी विधी विधान मंत्र पठन करीत होते। आहुती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते। पूर्णाहुती पडल्यानंतर सर्व देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला। नभांगण शिवपार्वतीच्या जय जयकाराने दुमदुमू लागले। देवदेवता, योगी, ब्राह्मण, साधू, भिक्षू सगळ्यांची भोजने झाली। नंतर सगळ्यांना मान सन्मानाने दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले। शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्या जवळ बोलावले व म्हणाले, आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो। तुम्हाला जे हवं ते मागा, आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत। त्यावर विश्रवा म्हणाले, भगवान खरंच माझी झोळी भराल? आता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पूर्ण कराल? भगवान म्हणाले, मनात कसलीही शंका आणू नका। माझे वचन पूर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे। मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे। आता तुम्ही मागा, तुम्हाला काय हवे? हवे ते वरदान देईल आज। यावर आपले मस्तक झुकवून विश्रवा म्हणाले, हे भगवान, तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा। मला हा सुवर्ण सिंधू हवा आहे। जिथे हे सुंदर भवन उभारले आहे हाच माझ्या मनात भरला आहे। हे ऐकताक्षणी सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले। पार्वतीच्या मनावर जसा वज्राघात झाला, तिच्या स्वप्नांची एका क्षणात राखरांगोळी झाली। तिने विश्रवाला शाप दिला, एक दिवस असा येईल तुझे नामोनिशान मिटून जाईल। कालोघात तुझी ही सुवर्ण नगरी राख राख होऊन जाईल। तुझ्या कुलाचा दिवा विझून जाईल, घनघोर रात्र होईल। आपल्या जवळ होतं नव्हतं ते सारं वैभव। दागदागिने तिने विश्रवा ऋषींना दान करून टाकले। पार्वती निष्कांचन झाली आणि पुढे लंकेची पार्वती म्हणजे निर्धन स्त्री अशी म्हण रूढ झाली। विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता। पुढे वीर हनुमानाने श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले आणि पुढे झालेल्या युद्धात रावणाच्या हत्येसह संपूर्ण रावणाचाच निर्वंश झाला। लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला। वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार, करता करविता तोच भोळा शंकर। कहाणी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब व शेअर करा। धन्यवाद।